नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच घरकुल योजनेची काही जिल्ह्याची लाभार्थी यादी आलेली ला आहे ही यादी आपल्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात कशी डाउनलोड करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा कुठलाही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करून ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सतत पाहायला मिळत राहतील तर चला मित्रांनो आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल गुगल किंवा क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे ब्राऊझरच्या सर्चबारमध्ये पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असं टाईप करून सर्च करायचं आहे जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देईल त्या लिंकवरती क्लिक करून या पेजवरती तुम्ही येऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचं तुमच्यासमोर पेज ओपन होईल या पेजच्या मेन मेन्यूच्या समोर तीन आडव्या लाईन तुम्हाला दिसत असतील त्या लाईनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन नंबरला आवाज सॉफ्ट अशी ऑप्शन दिसेल त्या आवाज सॉफ्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप विंडो तुमच्यासमोर ओपन झालेला असेल या विंडोमध्ये दोन नंबरला रिपोर्ट हे ऑप्शन दिसत आहे तर त्या रिपोर्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला असेल खाली यायचं आहे एकदम कडेला सोशल ऑडिट रिपोर्ट्स ही ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला खाली बेनिफिशरी डिटेल्स फॉर वेरिफिकेशन हे ऑप्शन दिसेल तर मित्रांनो बेनिफिशरी डिटेल्स फॉर वेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत अशा प्रकारचा विंडो तुमच्यासमोर ओपन झालेला असेल इथे तुम्हाला तुमचे राज्य तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव हे सिलेक्ट करायचं आहे इथे सर्वप्रथम आपण सिलेक्टवरती क्लिक करा महाराष्ट्र राज्य आपलं सिलेक्ट करा राज्य सिलेक्ट झाल्यानंतर परत दोन नंबरला तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे आपलं गाव सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एअर सिलेक्ट करायचं आहे आपण सध्या दोन हजार एकवीसची ची यादी पाहणार आहोत त्यामुळे दोन हजार वीस एकवीसवरती क्लिक करायचं आहे त्याच्या खालच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला योजना सिलेक्ट करायची आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही एक नंबरला योजना आहे या योजनेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला खाली कॅप्चा कोड फिल करायचा आहे वरती दिलेलं गणित करायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कॅप्चा कोडच्या ठिकाणी फिल करायचं आहे इथे पाहू शकता सत्तावन्न मायनस नव्वद याचं गणित करून त्या गणिताचं उत्तर तुम्हाला इथे फिल करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा विंडो ओपन झालेला असेल तर मित्रांनो इथे पाहू शकता डाउनलोड एक्सेल फाईल आणि डाउनलोड पीडीएफ फाईल जर तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा पी सीमध्ये ही फाईल पाहता असाल तर डाउनलोड एक्सेल फाईलसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही मोबाईलमध्ये पाहता असाल तर डाउनलोड पी डी एफ फाईलवरती क्लिक करा तुमची पी डी एफ फाईल ही अशा पद्धतीची तुमच्यासमोर डाउनलोड झालेली असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या गावची घरकुल यादी तुम्ही आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करून पाहू शकता जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद